हाय फ्रेंड्स, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण जणजण अशी पावभाजी रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पावभाजी बनवण्यासाठी मी एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे, थोडेसे वाटाणे घेतलेले आहे आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे मध्यम आकाराचा। तर हे सर्व आपण शिजून घेणार आहोत कुकरमध्ये। तर इथे मी हे सर्व कुकरमध्ये टाकते। याला चांगला आपल्याला मऊसर शिजून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीने भाज्या टाकू शकता। यामध्ये मी साधारण एक ग्लास पाणी टाकणार आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत याला चांगलं मऊसर शिजून घ्यायचं आहे। झाकण लावून आता मी याला शिजून घेते। तरी ती आपल्या भाज्या मस्त शिजून झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता। तर याला आपण आता मॅश करून घेऊया। चमच्याच्या साह्याने मी याला मॅश करते। तुमच्याकडे मॅश यंत्र असेल तर तुम्ही त्याने सुद्धा मॅश करू शकता। तरी ते मी सगळं मऊस मॅश करून घेतलेलं आहे। आता आपण पावभाजीला सुरुवात करूया। इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहे, थोडी कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेतली आहे। तरी आपली कढई तापलेली आहे, यामध्ये मी तेल टाकते। तुम्ही बटरसुद्धा घालू शकता भाजीमध्ये। तर यामध्ये मी चिरलेला कांदा टाकते। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला लाटसर परतून घ्यायचा आहे। इथे कांदा चांगला परतलेला आहे, यामध्येच आता टोमॅटो टाकूया। परतून घेऊया। टोमॅटो मऊसर शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडं मीठ टाकूया, त्यामुळे आपला टोमॅटो नरम शिजेल। टोमॅटो आपला मस्त नरम झालेला आहे। आता यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकूया। इथे मी एक चमचा तिखट टाकते, मिक्स करून घेऊया। इथे मी 2 चमचे पावभाजी मसाला टाकणार आहे। 1.5 चमचा पावभाजी मसाला टाकला, मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये जे भाजलेलं शिजलेलं आहे त्या टाकूया।
इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी तेवढं टाकू शकता. थोडीशी कोथिंबीर टाकती वरतून. मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. आपण टोमॅटो शिजवताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी ते थोडंच मीठ टाकते. मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आणि याला 5 मिनटं थोडंसं नॉर्मल शिजून घ्यायचं आहे. तर इथे आपली पावभाजी मस्त तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे. आपण आता ही पावभाजी सर्व करून घेऊया. तर अशा प्रकारे ही भाजी आपण प्लेटमध्ये टाकून घेतलेली आहे. आपण आता इथे थोडासा कांदा ठेवूया. लिंबू ठेवायचा आहे. काकडी आणि पाव मी थोडेसे रोस्ट करून घेतलेले आहे बटर लावून. तर अशा प्रकारे आपली पावभाजी मस्त तयार झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.